अपन अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असं सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच आपल्या यूट्यूब चॅनल नोटिफिकेशनमध्ये सतत अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. 9 जून 2023 भाव्या सविस्तर वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी वेतन घेत असलेले शिक्षक पदवीधर शिक्षक केंद्र प्रमुख होत असतील तर पगारात कोणतीही वाढ होणार नाही. वेतन वाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट सांगणारा पत्र फक्त कामाचे स्वरूप बदलणार. विषयांकित प्रकरणी वित्त विभागाने दिलेल्या अभिप्रायास अनुसरून पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत. जे शिक्षक मुख्याध्यापक वरिष्ठ किंवा निवड श्रेणी वेतन घेत असून ज्यांची केंद्रप्रमुख या पदावर नियुक्ती झाली आहे त्यांची केंद्रप्रमुख पदावरील वेतन निश्चिती होणार नाही. त्यांना शिक्षक मुख्याध्यापक पदावर अनुज्ञेय असलेले वेतन अनुज्ञेय राहील. तसे न केल्यास शालेय शिक्षण विभागाच्या अधीनस्थ व ग्रामविकास विभागाच्या अधीनस्थ प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यातून केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती घेतलेल्यांच्या वेतनात तफावत निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या तो पदवीधर वेतन श्रेणी घेत असलेल्या पदवीधर प्राथमिक शिक्षकातून पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुखपदी पदोन्नती मिळालेल्या पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखाची वेतन निश्चिती करताना वेतनवाढ देता येणार नाही. सदर पत्र वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 5722 सेवा दिनांक 12/2022 आणि दिलेल्या निर्देशास अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे. तरी उपरोक्त निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. हे 8 मे 2023 महत्त्वाचे परिपत्रक आपण संपूर्ण सूचना या ठिकाणी बघितलेलं आहे. सदर परिपत्रक कोद देशमुख यांच्या साक्षीने केलेलं महत्त्वाचे परिपत्रक. हे परिपत्रक अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता.